नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. ज्येष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी केंद्र सरकारला काही महत्त्वाची कागदपत्रे देण्याचे निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या राज्य सरकारच्या अर्जावर केंद्रीय गृह मंत्रालयाने आक्षेप घेतलाय. राज्य सरकारचा अर्ज अस्पष्ट व असमर्थनीय आहे असं गृह मंत्रालयाने दंडाधिकारी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. काही महत्त्वाच्या लोकांचे फोन टॅप करून गोपनीय माहिती उघड केल्याबद्दल राज्य गुप्तचर विभागाने SID BKC सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ज्येष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला या राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना फोन टॅपिंगची घटना घडली होती. रश्मी शुक्ला यांनी परवानगी न घेताच फोन टॅप केल्याचा आरोप सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने केलाय. फोन टॅपिंगची माहिती असलेला एक पेनड्राईव्ह व काही कागदपत्रे केंद्र सरकारकडे जमा करण्यात आल्याचं राज्य सरकारने अर्जात म्हटलंय. त्यामुळे तो पेनड्राईव्ह व राज्य सरकारकडे असलेला पेनड्राईव्ह सारखेच आहेत का याचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला. परंतु केंद्र सरकारने त्यावर उत्तर न दिल्याने राज्य सरकारने दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला. या अर्जावर गृह मंत्रालयाने आक्षेप घेतलाय. राज्य सरकारला नक्की कोणती कागदपत्रे पाहिजे आहेत आणि ती कोणाकडून पाहिजेत याबाबत अर्जात स्पष्टता नाही, त्यामुळे तो फेटाळावा अशी विनंती गृह मंत्रालयाने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात केली आहे. यावर 18 डिसेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.